नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय झटपट तयार होणारी उपवासाची साबुदाणा खीर कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। या खीरमधला साबुदाणा खूप छान एकदम पारदर्शी बनून तयार झाला आहे, याचाच अर्थ खीर अगदी व्यवस्थित शिजल्या गेली आहे आणि मोत्याप्रमाणे हे साबुदाण्याचे दाणे दिसत आहेत, छान टपोरे झालेत। याचबरोबर या खिरीचा तुम्ही दाटसरपणा बघू शकाल, खूप घट्ट नाही आहे आणि अति पातळसुद्धा नाही आहे, दूध सेपरेट किंवा पाणी सेपरेट असंसुद्धा दिसत नाही आहे। छान एकसारखी ही खीर बनून तयार झाली आहे। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाल बटनवर प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स मला सर्वात आधी मिळत राहतील। मुख्य म्हणजे एक वाटी साबुदाणा इथे मी दोन वेळा पाणी स्वच्छ धुवून 3 तासाकरिता भिजवून घेतला आहे। ज्याप्रकारे आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो अगदी तशाच पद्धतीनं भिजवून घेतला आहे। तुम्ही हा साबुदाणा रात्रभरकरितासुद्धा भिजवून घेऊ शकता, पण आपण हा साबुदाणा पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत, त्यामुळे 3 तास सुद्धा पुरेसे असतात खीर बनवण्याकरिता। कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे। यामध्ये आता आपल्याला सुक्या मेव्याचे काप घालायचे, तर काही काजू बदाम चारोळी आणि 3 वेलच्या त्या मी अशा थोड्याशा कुटून यामध्ये टाकून घेतल्या आहेत। बेदाणे पण टाकणार आहे, पण तुपावरती ते बेदाणे मी परतून घेणार नाही आहे, कारण तुपावर जर का बेदाणे परतवले तर ते अतिशय टंब फुगतात आणि त्यांना परतवायची खास करून काही गरज नसते तुपावरती, त्यामुळे नंतर ना मी बेदाणे यामध्ये टाकून घेणार आहे। आता हलकेसे लाल होईपर्यंत इथे हे ड्रायफ्रुट्स मी परतून घेतलेत। यामध्ये 2 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर तोसुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, फार लाल नाही करायचा। परतवून झाल्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। आता एकदम मिक्स करून यावर झाकण ठेवून जोपर्यंत पाण्याला उकळ येत नाही तोपर्यंत आपण हे झाकून असंच ठेवून देऊयात। थोड्या वेळातच पाण्याला खूप चांगल्या प्रकारे खळखळून उकळ आली आहे। उकळ आल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, सोबतच इथे मी बेदाणेसुद्धा टाकून घेतलेत। आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून छान जोपर्यंत हा साबुदाणा साईजला थोडासा जास्त होत नाही किंवा मऊसूत होत नाही, हलकंसं ट्रान्सपरंट होत नाही, तोपर्यंत आपण हा व्यवस्थित शिजू देणार आहोत। अधूनमधून असं चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे हा तळाशी बसणार नाही। एक साधारण 3 ते 4 मिनिटाकरिता मध्यम आचेवरच हा साबुदाणा मी पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, तर 1 वाटी साबुदाणाकरिता तो भिजवल्यानंतर 2 वाटी होतो, पण प्रमाण मात्र 1 वाटी साबुदाण्याचंच आहे। तर 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला 1/4 वाटी इथे साखर घ्यायची आहे आणि साखरेऐवजी तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता, गुळ घेणार असाल तर त्याच प्रमाणात बारीक चिरून यामध्ये गुळ घ्यायचा आहे। तर साखर या साबुदाण्याबरोबर अगदी व्यवस्थित एकसारखी वितळून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे वितळल्या गेली आणि साबुदाणा तर आपला परफेक्टली शिजल्याच गेला आहे, तर एकीकडे मी पातेल्यामध्ये दूध अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि साईसहित मी हे दूध यामध्ये लागेल तसं टाकून घेतलं आहे, किंवा ज्या प्रमाणात तुम्ही खीर बनवताय त्यानुसार यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। साधारण 2 वाटे इथे मी दूध टाकलं आहे। दूध टाकल्यानंतर एकदम मिक्स केलं की गॅस लगेचच बंद करायचा आहे, कारण साबुदाणा शिजलेला आहे, दूधसुद्धा गरम आहे आणि याचसोबत साखरसुद्धा व्यवस्थित वितळल्या गेली आहे, त्यामुळे ताबडतोब लगेचच गॅस बंद करायचा आणि गरमागरम ही साबुदाणा खीर सर्व्ह करायला घ्यायची। महत्त्वाची टिप म्हणजे दूध टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा, फार ही खीर उकळू द्यायची नाही दूध टाकल्यानंतर, नाहीतर ही फाटू शकते किंवा छान असा दाटसरपणा येणार नाही, एकसारखी ही खीर दिसणार नाही। रेसिपी करून बघा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।